तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण आम्ल, आम्लारी व क्षार म्हणजेच इंग्रजीत ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट याचा तिसरा भाग शिकणार आहोत. मित्रांनो, आज आपण हे सगळे विषय शिकणार आहोत. क्षार म्हणजे काय, क्षारांचे वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ सॉल्ट, स्फटिक जल म्हणजेच वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, आयोनिक संयुगे व विद्युत वाहकता म्हणजेच आयोनिक कंपाऊंड अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, अम्ल पाण्याचे विद्युत अपघटन म्हणजेच इलेक्ट्रोलिसिस ऑफ ऍसिडिफाईड वॉटर, विद्युत अपघटन याचे वापर म्हणजेच यूज ऑफ इलेक्ट्रोलिसिस. क्षार म्हणजे काय, क्षार म्हणजे एक आयोनिक संयुग की जो एक आम्ल व आम्लारीच्या उदासनीकरण अभिक्रियेने बनला असो. उदाहरण NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड, K2SO4 म्हणजेच पोटॅशियम सल्फेट, MgNO3 म्हणजेच मॅग्नेशियम नायट्रेट, AlCl3 म्हणजे अल्युमिनियम क्लोराईड. त्याच्या एका रेणूमध्ये एक कॅटायनचा भाग आणि एक अनायनचा भाग असतो. बहुतेक करून क्षार पांढरे रंगाचे असतात, पण काही काही एकदम आकर्षक रंगाचे असतात, जसे COCl2.6H2O म्हणजेच कोबाल्ट क्लोराईड हेक्साहायड्रेट गुलाबी रंगाचे असते, तर FeSO4.7H2O म्हणजे फेरस सल्फेट हेप्टाहायड्रेट हिरवे रंगाचे असते, आणि तसेच COSO4.5H2O म्हणजे कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट निळे रंगाचे असते. क्षारांचे वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ सॉल्ट. पहिला आम्लधर्मी क्षार म्हणजेच ऍसिडिक सॉल्ट. तीव्र आम्ल व सौम्य आम्लारी यांच्या उदासनीकरणाने आम्लधर्मी क्षार तयार होतो. आम्लधर्मी क्षाराच्या जलीय द्रावणाचा सामू 7 कमी असतो. उदाहरण NH4Cl म्हणजेच अमोनियम क्लोराईड आणि NH4NO3 म्हणजेच अमोनियम नायट्रेट. दुसरा आम्लारी धर्मी क्षार म्हणजेच बेसिक सॉल्ट. सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या उदासनीकरणाने आम्लारी धर्मी क्षार तयार होतो. अशा क्षाराच्या जलीय द्रावणाचा सामू 7 जास्त असतो. उदाहरण Na2CO3 म्हणजेच सोडियम कार्बोनेट आणि CH3COONA म्हणजेच सोडियम ऍसिटेट. तिसरा उदासीन क्षार म्हणजेच न्यूट्रल सॉल्ट. तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या उदासनीकरणाने उदासीन क्षार तयार होतो. उदासीन क्षाराच्या जलीय द्रावणाचा सामू 7 असतो. उदाहरण NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड आणि K2SO4 म्हणजेच पोटॅशियम सल्फेट. स्फटिक जल म्हणजेच वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. निसर्गात व प्रयोगशाळेत क्षार तयार करण्यासाठी क्रिस्टलायझेशन ही पद्धत वापरली जाते. जेव्हा एका क्षाराच्या जलीय द्रावणाचे बाष्पीभवन म्हणजेच इव्हॅपोरेशन होते, द्रावणातून निघताना क्षाराची एक स्फटिकी संरचना म्हणजेच क्रिस्टल स्ट्रक्चर बनते. या प्रक्रियेत बहुतेक करून काही पाणीचे रेणू क्षाराच्या रेणूंबरोबर कमजोर बंधन करून या स्फटिकी संरचनेचे भाग बनतात. क्षाराच्या एका रेणूबरोबर निश्चित संख्याने पाणीचे रेणू बंधन करतात. याला म्हणतात स्फटिक जल म्हणजेच वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. जर आपण या हायड्रेटेड क्षारांना तापवले तर हे स्फटिक जल क्षारांहून बाहेर पडते आणि आता हे क्षार निर्जलीय म्हणजेच डिहायड्रेटेड होऊन जाते. कधी कधी याने क्षाराचा रंग पण बदलतो. उदाहरणार्थ COCl2.6H2O म्हणजेच कोबाल्ट क्लोराईड हेक्साहायड्रेट ला तापवले की त्याचे रंग गुलाबी पासून निळे होते. तसेच COSO4.5H2O म्हणजेच कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट ला तापवले की त्याचे रंग निळे पासून पांढरे होते. आयोनिक संयुगे व विद्युत वाहकता म्हणजेच आयोनिक कंपाऊंड अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. क्षार तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यांचे जलीय द्रावणे विद्युत वाहक असतात, कारण पाण्यात विरघळल्यानंतर यांचे जवळजवळ पूर्णपणे विचलन होते. द्रावण किंवा द्रव यांमधून वीज वाहून नेण्याचे काम इलेक्ट्रॉन नाही पण आयन करतात. द्रव अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजेच कणांना असलेली गतिमानता म्हणजेच मोबिलिटी. या गतिमानतेमुळे
द्रावणातील आयन प्रवास करू शकतात आणि विद्युत वाहकता दाखवतात. मित्रांनो, आता आपण शिकूया विद्युत अपघटन म्हणजेच इलेक्ट्रोलिसिस. हा विषय तुमचे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला हा विषय एका उदाहरणाद्वारे शिकवतो. तर उदाहरणासाठी आपण आम्ल पाण्याचे विद्युत अपघटन म्हणजेच इलेक्ट्रोलिसिस ऑफ ऍसिडिफाईड वॉटर बघूया. पण पहिले जरा आपण चित्रात दाखवलेले उपकरणे तयार करूया. यासाठी 250 ml शुद्ध पाण्यात थोडी विरल H2SO4 म्हणजे डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड घाला. पॉवर सप्लायच्या धन व ऋण टोकांना म्हणजेच पॉझिटिव्ह व नेगेटिव्ह टर्मिनल यांना विजेच्या दोन तारा जोडा. तारांच्या दुसऱ्या टोकाकडील 2 cm भागावरील रोधक आवरण म्हणजेच इन्सुलेशन काढून टाका. या टोकांना पेन्सिलच्या ग्राफाइट बरोबर जोडा. एक शार्पनर वापरून पेन्सिलच्या दुसऱ्या टोकातून पण ग्राफाइट काढा. पेन्सिलच्या या टोकाला पाण्यात बुडवा. ही दोन विद्युत अग्रे म्हणजेच इंग्रजीत इलेक्ट्रोड झाली. पॉवर सप्लायच्या ऋण टोकाला वाहक तारेने जोडलेल्या विद्युत अग्रला म्हणतात ऋणाग्र म्हणजेच कॅथोड. आणि त्याच्या धन टोकाला वाहक तारेने जोडलेल्या विद्युत अग्रला म्हणतात धनाग्र म्हणजेच एनोड. या पूर्ण रचनेला म्हणतात विद्युत अपघटनी घट म्हणजेच इलेक्ट्रोलिटिक सेल. आता पॉवर सप्लाय मधून 9 ते 12 V दबाखाली वीज प्रवाह सुरू करा. हे केले की मित्रांनो आपण काय पाहतो? हो, विद्युत अग्रांजवळ वायूचे बुडबुडे तयार व्हायला लागतात. मित्रांनो, हे आपल्याला माहिती आहे की अम्ल पाणी H+ व OH- आयनांमध्ये विचलित असे. द्रावणातील धन म्हणजे पॉझिटिव्ह आयन म्हणजेच H+ आयन हे ऋणाग्राकडे आकर्षले जाते व ऋणाग्राच्या दिशेने प्रवास करतात. या उलट द्रावणातील ऋण म्हणजेच नेगेटिव्ह आयन आणि इथे हायड्रोक्साईड आयन धनाग्राच्या दिशेने प्रवास करतात. धन आयन जसे इथे H+ ऋणाग्रातून येणारे इलेक्ट्रॉन प्राप्त करतात. तर पाण्याच्या विद्युत अपघटनात ऋणाग्रावर अभिक्रिया झाली. 4H+ + 4 इलेक्ट्रॉन्स देतात 2H2 गॅस. असेच ऋण आयन जसे इथे हायड्रोक्साईड आयन धनाग्राला इलेक्ट्रॉन देतात. तर पाण्याच्या विद्युत अपघटनात धनाग्रावर अभिक्रिया झाली. 4OH- देतात O2 गॅस + 2H2O + 2 इलेक्ट्रॉन. तर पूर्ण अभिक्रिया झाली वरील अभिक्रियांना जोडल्यानंतर म्हणजे 2H2O देते 2H2 गॅस + O2 गॅस. अशा प्रकारे वाहणाऱ्या वीज प्रवाहामुळे द्रावण यातील द्राव्याचे ते पाणी अपघटन यालाच म्हणतात विद्युत अपघटन म्हणजेच इलेक्ट्रोलिसिस. विद्युत अपघटन याचे वापर म्हणजेच यूज ऑफ इलेक्ट्रोलिसिस. पहिला, इलेक्ट्रोप्लेटिंग. ऋणग्रावर जर आपण काही दुसरे धातू ठेवले तर त्यावर धन आयनाच्या संबंधी धातूची थर जमते. थर झिंक धातूची असली तर या प्रक्रियेला म्हणतात गॅल्वनायझेशन. ही लोह पाईपावर गंज रोखण्यासाठी वापरली जाणारी एक पद्धत आहे. दुसरा, इलेक्ट्रोमेटलर्जी. क्षाराच्या द्रावणातून आपण विद्युत अपघटन वापरून धन आयनाच्या संबंधी शुद्ध धातू काढू शकतो. मित्रांनो, आज आपण जे शिकले आहोत त्याची पुनरावृत्ती करूया. क्षार म्हणजे एक आयनिक संयुग की जो एक आम्ल व आम्लारीच्या उदासनीकरण अभिक्रियेने बनला असो. क्षारांचे वर्गीकरण, पहिले आम्लधर्मी क्षार, दुसरे आम्लारी धर्मी क्षार आणि तिसरा उदासीन क्षार. स्फटिक जल म्हणजेच वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आयनिक संयुगे व विद्युत वाहकता, आम्ल पाण्याचे विद्युत अपघटन. विद्युत अपघटन याचे वापर